तर मी आपल्या सर्वांसमोर प्राध्यापक सुकुमारजी कांबळे साहेब, संस्थापक अध्यक्ष डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि आजच्या या राज्यव्यापी कार्यकर्ता अधिवेशनाचे अध्यक्ष यांना आपल्या समोर निमंत्रित करते. राज्याचे कार्यकर्ते, माझ्या जमलेल्या बंधू आणि भगिनी, खरं तर मी आणि लक्ष्मण माने साहेब वंचितमध्ये काम करत होतो आणि साहेब वंचितला एवढं वर नेलं आम्ही आणि त्याच गतीनं आम्हाला ढकलून दिलं. त्याच गती एक वेळ अशी होती साहेब, कोल्हापूरमध्ये बाळासाहेब आंबेडकरांची सभा होती आणि त्या कोल्हापूरचे हिंदुत्ववादी 15 दिवस धमक्या देत होते की बाळासाहेबांची सभा होऊ देणार नाही, ओबीसी राहू देणार नाही, संयोजकांनी खबरदार. 2 दिवस आधी का घोषणा केली की बिंदू चौकात उतरा, सभा उधळायची. सभेच्या दिवशी मीन लक्ष्मण माने बाळासाहेबांच्या सोबत होतो, बाळासाहेबांना म्हणाले दिवस उडायच्या आत संपवा, काय तर होण्याची. मी म्हटलं तुमच्या सभेचा अध्यक्ष मांग आहे, म्हटलं या सभेचा अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे मांग आहे, मांग. 700 किलो तर जाणार 5 मिनिटात मी साहेबांना विनंती करतो की आमच्या डीपीआयच्या कार्यक्रमाला येताना सिक्युरिटी घेऊन येऊ नका साहेब, आम्ही तुमची सिक्युरिटी आहे. आणि आमच्या तुमच्या केसाला धक्का लागला तर त्याचा वंशिल्ल्यात ठेवणार नाही अशी आमची मागणी. स्वतःच्या बेसवर पार्टी नाही पक्ष, त्याच्यामुळे मांगामुळे पण पडलू पण म्हणत नाही आणि निवडून पण आलो म्हणत. खर तर आमच्यामुळे सगळे पडतात आणि निवडून येतात, पण आमचं बॅनर नसल्यामुळे आमची कुठं मोजदार होत नाही हे ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यावेळेस मी सगळ्या पक्षांच्या ऑफर धुडकावल्या आणि मी आणि स्मृती शेष आत्मारामचा निर्णय घेतला की या समाजाला सुद्धा राजकीय पक्ष द्यायला पाहिजे. आता आम्ही दिलास आहे,
आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे जे आपलं अधिवेशन आहे साहेब, हे समाजाचं अधिवेशन नाही साहेब। और साहेब हे कार्यकर्त्यांचं अधिवेशन आहे। समाजापण कोसं दूर आहे ती ताकद अजून आपण दाखवायची आहे। मी हा अजून विनंती करतो माझ्या कार्यकर्त्यांना, कुठलेही हेवेदावे मनामध्ये न ठेवता हा मोठा हा बारका हा विचार न करता येणाऱ्या 2024 ला कमळाचा दांडा छेटायचा आहे, म्हणून हे आमचं अधिवेशन आहे, म्हणून आपलं अधिवेशन आहे माझ्या बांधवा, हे समजून घ्या। मला मी साहेब निर्दोष आहे, पुढच्या पिढीचा नेता मी योग्य आहे आणि तो नेता आहे अजिंक्य चांगणे भैया। त्यांच्या सोबत आमचे एवढे कार्यकर्ते बसले, माझ्याकडे 100 कार्यकर्ते बोलते आहेत, वक्ते आहेत। आता 100 सगळे पाठीमाग बसलेले एक एक तास सहज स्टेज गाजवू शकतात, कारण का हिटलर कडे 100 वक्ते होते, तो जेल जिंकायला चालला होता। मला खात्री आहे हे 100 वक्ते महाराष्ट्रात जर आपण पसरले तर साहेब कमळाचा बुडा सुद्धा मुळात न काढू। धमक्याने कुलकर्णी माणसाची माझी युट्यूबवर भाषण आहेत आक्रमक सगळी, धमक्याशाली 5 मिनिटं धमक्या देत होत, 5 मिनिटं मी ऐकून घेतलं आणि एक आशिषवी हात चढली त्यांनी फोनच बंद केला। पुन्हा त्याचा मला काय फोन आला नाही। ह्या हिंदुत्वाला माझा इशारा आहे, विशेषतः आरएसएसच्या लोकांना आमचा इशारा आहे। आज शरदच्या सोबत याचं भान ठेवा, त्यांच्याविषयी बोलताना कृती करताना भान ठेवा। यदा कदाचित आमचा आमच्या जर व्हाल तर संघाचं कार्यालय आम्ही ठेवणार नाही, एवढी ताकद आम्ही महाराष्ट्रामध्ये आहे। हे ईडीवाले सगळ्यांना दाबत चाललेत, कारण असताना त्रास ईडीवाल्यांना आमचा आव्हान आहे। अरे टाकायची धार तानसेच्या नागपूरच्या कार्यालयात धार टाका ना, ज्या आरएसएसचं रजिस्ट्रेशन नाही सगळे मंत्री तिथं जातात, त्या भागवत त्या पाया पडतात, करोडो रुपये तिथून बाहेर पडतात, दसऱ्याच्या दिवशी शस्त्राचं पूजन करतात। आम्ही एखादा इळा घेतला तर आमच्यावर तक्रार, सुराय घेतलं तर आमच्यावर तक्रार, उघड उघड ते शस्त्राचं पूजन करतायत। झोपले का ईडीवाल्यानो, इथून पुढे हा धंदा बंद करा। टाकायचीच असेल धाड तर ते आरएसएसच्या कार्यालयात धाड टाका, अशी आम्ही ह्या बैठकीमध्ये ठराव करायचा आहे। साहेब प्रत्येक समाजाला भडकून दिलंय, पण ज्या पायपा टाकल्या समाजाच्या तुम्ही, ज्या नावच्या पायपा टाकल्या त्या पायपानीच पाणी पिलंय। समाजामध्ये पाणी आलंच नाही। काय केमिकल अंदाज साठवले ना, पण पाय लीक झाली, पाय फुगली, समाजापर्यंत पाणी येणार झालं। काय केलं ढोबळे ना तुम्ही, तुम्ही मांगाचा ढोबळे मांगाचं रान सुजलाम सुपलाम व्हावं म्हणून भरभरून दिलं, पण पाणी पित राहिली ना आमच्यापर्यंत, पाणी साहेब आलं नाही। माने साहेब तुम्ही किजलाय, पण इकडे तिकडे उड्या मारू नका, साहेबांशी एकनिष राहिलं पाहिजे। आणि म्हणून या सगळ्या पायपा टाकल्या समाजाला, बाबा साहेबांनी टाकल्या पण पायपाच पाणी पित गेल्या, पायपाच लीक झाल्यामुळे आमचा मळा सुजलाम सुपलाम साहेब झाला नाही, दड्ड झाले, खुरप सुद्धा फिरणा झाले, फिरवायला गेलो तर खुरपी आणखी मोडाल्या, अशी अवस्था आमच्या माझ्या समाजाची झालेली आहे। मी हा तर विनंती करतो माझ्या बाजूला, प्रवार साहेबांनी खूप काय दिलंय, जी जी दलितांची माणसं मुठी झाली ती कुणी केली माने साहेब, कुणी पाणी पाजलं, कुणी खत घातलं, कुणी मोठ्या केल्या, अंकल बरोबर नाही, मोठी केली माणसं पण समाजाच्या उपयोगी पडलेली नाही। आणि म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या अधिवेशनासाठी आम्ही शरद पवार साहेबांना उद्घाटक म्हणून बोलवलंय, अजून आलाच नाही, आलांच्या चर्चा नंतर आहेत। पवार साहेब ज्यावेळेस बोलवतील आम्हाला त्यावेळेस आम्ही आलांच्या चर्चा करू साहेब,
आमची पोर सभागृहामध्ये जावी, तिथं आमचा आवाज उठावा, लोकसभेत उठावा, विधानसभेत उठावा, याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत। एक सांगतो तरुणांनो, इंदिरा गांधीच्या काळामध्ये 1.5 लाखाच्या फरकानं, 2 लाखाच्या फरकानं, 2.5 लाखाच्या फरकानं माणसं निवडून येत होती। आता फरक 5-10 हजाराचा आहे साहेब, आता फरक 5-10 हजाराचा आहे। काय डोंगर, काय दऱ्या, काय हॉटेल, 750 मताचा फरक आला साहेब। सांगून याची मागणी आल्यात कुठं आहे, आल्या होत्या ना, समगावात साहेब 700 मत आहे आमच्याकडे, तो पडलाय पण आता 5-10 हजाराचा फरक आहे, आणि तो सगळा फरक आपला आहे। आणि म्हणून ह्या महाराष्ट्रातले देशातले जेवढे काय वंचित समाज आहेत त्यांना न्याय द्यावा, न्याय मिळावा, म्हणून अशा पद्धतीच्या परिषद आहे। रिझर्वेशनचं अबकड करा, त्याचं कारण म्हणजे बौद्ध समाजात जीव नका असं मी म्हणत नाही, आमचा तो नाही, पण साहेब गुरु नावाचा एक समाज आहे गुरु, त्याला माहीतच नाही एससी मध्ये, त्याला माहीत नाही एससी मध्ये, मान गारुड्याला माहीत नाही एससी मध्ये। हे जे 59 जाती आहेत त्या 59 जातींना त्या आरक्षणाचा फायदा होईना झालाय, आता जर व्हायचं असेल तर ह्या 13% अबकड असं आरक्षण त्याची विभागणी करा अशी आमची मागणी। दुसरा मुद्दा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मताचा अधिकार दिलाय, मित्र हे समजून घ्या, आरक्षण ही प्रक्रिया वेगळी आहे, आरक्षण हे बाबासाहेबांना नको होत साहेब, कारण बाबासाहेबांनी घटनेमध्ये महत्वाचे 3 मसुदे तयार केले होते, एक आर्थिक स्वातंत्र्याचा मसुदा, सामाजिक स्वातंत्र्याचा मसुदा आणि हिंदू कोड बिल, हे 3 मसुदे त्यावेळेस पास झालेले नाही। काय होते ते मसुदे, बाबासाहेब म्हणत होते सगळ्या संपत्तीचं राष्ट्रीयकरण करा, ते राष्ट्रीयकरण झालं म्हणजे या देशाची जमीन सरकारच्या मालकीचं करा, सोनं सरकारच्या मालकीचं करा, पैसा सरकारच्या मालकीचं करा, आणि बाबासाहेब त्या सामाजिक स्वातंत्र्यामध्ये म्हटले होते त्याचं फेरवाटप करा। जर राष्ट्रीय संपत्तीचं राष्ट्रीयकरण झालं तर बाबासाहेब म्हणत होते कागदावर जात लिहाय की नाही, भारतीय लिहायचं, कल्पना करा प्रत्येकाला 2-2 कोटी रुपये, 50-50 एकर, 2-2 किलो सोनं आला तर कशाला पाहिजे होतं आरक्षण, पण हे बिल पास झालं नसले संपत्तीचं राष्ट्रीयकरण करून जर तुम्ही त्याचं फेरवाटप करत नसाल तर मग आम्हाला आरक्षण पाहिजे। हा मुद्दा तिथं आला, काढलं एसटीचं आरक्षण काढलं, मग बाबासाहेब म्हणजे साडी माळी केली तांबडी पिष्टी नाही धनगर सुद्धा गवार कुंभार गावातले 12 बरोबरदार हे सुद्धा सामाजिक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या मागास आहेत, त्यांना सुद्धा घटनेच्या माध्यमातून आरक्षण द्या हा सगळा धरला, पण त्याला विरोध झाला, पण बाबासाहेब म्हणले हे ओबीसी सामाजिक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या मागास आहेत ना शोधण्यासाठी तर घटनेत कलम कर, आणि मग तो तरतूद झाली आणि 340 कलम ओबीसी आलं, तो लढा पुढं फार महत्वाचा आहे। 340 कलमाप्रमाणे कालेकर आयोग मंडळ आयोग नेमला, मंडळानं 52% द्या परितरी सुद्धा त्याचा विचार नाही केला, हे सगळं राजकारण पुढे आलं। मित्र मी जाता जाता एवढं सांगतो, आरक्षणाला विरोध करणार सरकार केंद्रात आहे याचं भान असू दे, ज्या लोकांनी दिवसा ढवळ्या बाबरी मशीद पाडली, दिवसा ढवळ्या बाबरी मशीद पाडली आणि स्पर्धा लागली, आता मी पाडली मी पाडली मी पाडली, ज्या लोकांनी दिवसा ढवळ्या बाबरी मशीद पाडली ती माणसं बीजेपीच्या नावावर सत्तेत गेले ते मुस्लिमांच्या साठी काही निर्णय घेतील का, शक्यच नाही। ज्याने आयुष्यभर एसटीच्या आरक्षणाला विरोध केला त्या आरएसएसनं बीजेपीनं सतत आरक्षणाला विरोध केला, त्या एससीच्या हिताचा ते काही निर्णय घेतील का, आदिवासीचा त्यांनी कधीच विचार केला नाही, त्यांचा ते कधी निर्णय घेता येत नाही, फक्त आम्हाला साहेब भुलवलं जात हिंदू या शब्दात, हिंदू या शब्दानं भुलवलं जात। अरे 1932 ला निर्णय लावलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, दुसऱ्या गोरमेंट परिषदेमध्ये बाबासाहेबांनी सिद्ध केले आम्ही हिंदूंपासून आलेलो आहे, आम्ही हिंदू नाही, आम्ही हिंदूंपासून आलो आहे, म्हणून तर आम्हाला
मुस्लिम मतदार संघ मिळाले होते. हाय का तुम्ही हे आज ह्या स्टेजला मुक्ता साहेब यांचं नाव दिलंय. ती मांगाची पूर्वी 1855 ला सावित्रीबाईच्या शाळेत 34 असताना तिने निबंध लिहिलाय. काय लिहिते ते? अरे निर्मिका, तू आम्हाला ज्या धर्माचा समजतोस त्या आमच्या धर्माची माणसं आम्हाला गावाच्या बाहेर का ठेवतात? आमच्या धर्माची माणसं आम्हाला मंदिरामध्ये का जाऊ देत नाहीत? आमच्या धर्माची माणसं आमच्या सावडीचा विटा का मानतात? आमच्या धर्माची माणसं मुंगीला साखर टाकतात आणि आम्हाला लातात का घालतात? अशी एक ना एक प्रश्न त्या मांगाच्या पूर्वीने विचारले. आणि शेवटी मध्ये निर्मिका तू काही म्हण, आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. धर्म नसलेली ऐका धर्म मला. अरे बाबासाहेबांनी घटनेमध्ये सांगितले राजकारणामध्ये धर्माचा वापर करायचा नाही. हे उगार उगार धर्माचा वापर करून आम्हाला फसवू लागलेले आहेत. त्यांना सांगा मी हिंदूना मी मांगाय, त्यांना सांगा मी हिंदूना मी महाराय. जात आम्ही हिंदूना, जर आम्ही हिंदू इथून तिथून सारखे असतो तर का आपल्या वाट्याला दारिद्र्य गरिबीला चर्याले असती? का केंद्रात आम्हाला तुम्ही कॅबिनेटमध्ये घेतलं नाही? हिंदू आहे तर घे ना. संरक्षण मंत्री सुद्धा साहेब आमच्या मराठा समाजाला दिले नाही त्यांनी. आणि तोच त्यांचा संरक्षण मंत्री राफेल उडवताना काय म्हणतो? लिंबू छेवड्याने उडव म्हटला राफेल. लिंबू ठेवून देवाला पाली घालून काय संरक्षण करता येते का साहेब? हिवाळा असता आमच्या डोक्यावर लादायचं चाललेलं आहे. माझ्या वांगण ह्या शब्दाला तुम्ही फसू नका. जाता जाता अजिंक्य हे बोललं पाहिजे. आता ही माणसं फसत चालले त्याच्यामध्ये. कोण हिंदू? अरे धर्म असतात. धर्म म्हणजे धर्माचा संस्थापक सांगायला लागतोय. तो एक पुस्तक लिहितो, तो धर्मग्रंथ होतो. आणि माझ्या धर्मात माझ्या माणसानं कसं यायचं याचा एक विधी लिहून ठेवतो, त्याला धर्म म्हणतात. ह्या मुस्लिम धर्म मोहम्मद पैगंबर संस्थापक त्याने लिहिलेलं पुस्तक कुराण. सुलतान झाल्याच्या मुस्लिम होता येत नाही, कट करून जात घेतात. जन्माने जगात कुणाला धर्म मिळत नाही. त्या ख्रिश्चन धर्म हे सूत्रचा संस्थापक बायबल हा धर्मग्रंथ आहे त्यांचा. बाप्तिस्मा झाल्याशिवाय ख्रिश्चन होता येत नाही. भागवत नरेंद्र मोदी ज्या धर्माने कौतुक आम्हाला दाबायचा प्रयत्न करताय त्या तुमच्या हिंदूंचा संस्थापक सांगा. म्हणतोय संस्थापक सांगा. सांगा ना संस्थापक. हा प्रश्न मी अजिंक्य चांगले वडील तुमच्या असताना पीड मध्ये विचारला तर आमच्या उत्तर म्हणलं आहे की म्हणलं सांग की तुम्हाला शंकराचार्य हे म्हणजे चार हे त्याच्या कुठला मग म्हणलं. अरे ज्या धर्माला संस्थापक नाही त्या संस्थापने पुस्तक लिहिलंय तो धर्माचा कोणी मान्यता आहे का? सांगा भागवत नरेंद्र मोदी आहे का? 2 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये ब्राह्मणाने या देशातल्या ब्राह्मण्यवाद्यांनी गीतेला समोर केलं, आमचा धर्मग्रंथ दिखले गेला. कोर्टानं नो म्हटलं, नकार दिला. आणि साळी माळी तेली तांबडी गोष्टी न्हावी धनगर सुतार लबार कुंभार मार 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 ढोर सांबार घिसाडी गोसावी काही काही पाहिजे पाहिजे मराठा कुणबी मराठा. त्यांचा हिंदू म्हणून काय विधी झालाय का? झालाय का? ब्राह्मणांचे मुंज होते, आमचं काहीच होत नाही. मांगाना मामड्यात जन्मलायचं, मामड्यात मरायचं, महाराणं महाराड्यात जन्मायचं, महाराड्यात मरायचं, मराठ्यानं मराठ्याच्या गल्ली जन्मायचं, गल्लीतच मरायचं. वर पण जायला संधी नाही, उतरायला पण संधी नाही. श्री महाराज त्याला नाव दिलंय त्यांनी हिंदू आणि आम्हाला फसवतायत. त्यांच्या तयार झाल्या पाहिजेत. तो विचार आमच्या डोक्यामध्ये रुजला पाहिजे. याच्यासाठी साहेब आपण राबतोय आणि म्हणून मी साहेबांना विनंती करतो, हिंदुत्वाद हा बेस करत चालले तर हिंदुत्वादाला ह्या शब्दाला मला छेद द्यायचाय. आम्ही हिंदू नाही. हिंदू असतो तर आम्हाला मंदिरामध्ये जाऊ दिलं असतं. हिंदू असतो तर आमची गावाच्या गावी वसाहत पडली नसते. अरे आमच्या मांगाच्या पोरानं मंदिरामध्ये गेलं म्हणून 2 वर्षापूर्वी मांगाच्या पोराला साहेब तापलेल्या तव्यावर बसवलं. टीव्हीला बातमी आली आली का नाही? म्हणून त्यांना विचारू, आम्ही माणूस आहोत. बाबासाहेबांनी दिलेला स्वातंत्र्य आमच्याकडे आहे. बाबासाहेबांची घटना आमचा श्वास आहे आणि जय भीम आमचा नारा आहे हे सांगत जायची आता वेळ आलेली आहे. आणि म्हणून माझ्या बांधवांनो तुम्ही जे का असा आता महाराष्ट्रामध्ये
त्यांच्या आडवं जाऊ शकता जायचंय. खूप लहान आता ओटापुरून पाणी आलंय. माकडी सुद्धा वर पाणी चालणं पायाखाली घेते. आज ही हिंदुत्ववादी म्हणणारे ब्राह्मण्य लोक ब्राह्मण्यवादी पक्ष आमच्यावर चाल करतायत, बनवतात, आपणाला खोटं बनवतायत. या सगळ्याचा विचार करून पवार साहेब आपणाला आता राजकारण करावं लागेल. पवार साहेबांचं राजकारण लुंग्या सुंग्याना पटत नाही, समजत नाही, ते टोकाचं राजकारण असत. साहेबांनी एक वक्त केलं की लगेच चर्चा. अरे ते राजकारण समजायला बुद्धी लागते तेवढी लागते का नाही? आम्ही ते राजकारण समजून घेतलंय. यदा कदाचित उद्या देशाच्या राज्याच्या राजकारणातून कमळाच फूल मुळास कटकट करणारा एकमेव नेता कोण हे देशात असेल ते म्हणजे शरद पवार साहेब आहे. म्हणून आमच्या कोर कमिटी मध्ये आम्ही चर्चा केली कुणाबरोबर जायच. वंचित सोबत गेलो, त्याने आमची काय दखल घेतली नाही. दखल घेतली नाही म्हणजे साहेबांनी पाच जागा माझी मिळत मांगांना, पाच जागा एक पण सोडली नाही. मी म्हणल का? तर काय लोक म्हणते, मांगाच मतदान राजकारणावर परिणाम काढत नाही. मांग राजकारणामध्ये दखल पात्र नाही. मांगामुळे कोण पडलो पण म्हणत नाही. पण इथून कुठं आज सांगतोय, पडला तर मांगामुळेच पडल, निवडून आला तर मांगामुळेच येईल. अशा पद्धतीचे राजकारण आम्ही करतोय. आमच्या सोबत साहेब धनगर आहे. ते धनगराचं पोरग पडवळ आम्ही फुगवलं आणि ती पक 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 करायला लागले. आम्ही 3 लाख मत दिल्याची सांगली, त्याने पुन्हा राहावं 10,000 मत घेऊन दाखवावी. राजकारण सोडतो प्राध्यापक सुकुमार कांबळे. बाळासाहेबांना म्हणत होतो याला घेऊ नका, आर एस एच पिल्लो आहे. बाळासाहेब म्हटले बदलणार पिल्ली नसतात म्हटले ह्यांची. 3,15,000 मतदान दिले साहेब. संजय काका फार मोठं प्रस्त आहेत, त्यांनी धमकी दिली की बदलत नाही. त्या पडवळाला धमकी दिली संजय काकानं. मी संजय काकानं सांगितलं गुंडगिरी इतर प्रत्या म्हटलं मागा तो आम्हाला धमकी द्यायची नाही. एवढं आम्ही बोलून सुद्धा गेलं पलीकडे पक 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 करायला. त्या पक पक करणार बघू आपण काय. पण साहेब तुम्ही नेत्यानं उभं राहा. तुम्ही राजारामात येणार म्हटलं तर आमची आता अस्वस्थता निर्माण झाली होती. कोण महाराष्ट्रामध्ये असा ताकदीचा माणूस आहे की हा सगळा गाडा घेऊन जाणार आहे? बरं, साहेबांनी ऐकलं आणि साहेबांना राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. साहेबांच्या मध्ये एक विल पॉवर आहे लक्षात घ्या. मी साहेबांचं भाषण ऐकलंय. साहेबांना डॉक्टर म्हणत होता 6 महिन्याचाच आहे, पण डॉक्टर गेला पण साहेब अजूनच. विल पॉवर आहे साहेबांवर. एक किस्सा सांगतो विल पॉवरचा, माझं भाषण सांगतो. बॅरिस्टर जिनाना टीव्ही होती. खूप जास्त झाल्यानंतर जिनाना आपल्या बॅरिस्टरना जिनाना आपल्या मित्रांना फोन केला की मला जरा जास्त झालं, मी कुठं ऍडमिट हो? भारताचं नाव सांगितलं. हे म्हटलं मी इथं नको, दुसरं नाव सांग. जिनाना परदेशात ऍडमिट केलं. त्या डॉक्टरने सगळे रिपोर्ट गोळा केले आणि तपासायला डॉक्टर आला. रिपोर्ट बघताना डॉक्टर थरथर होतो, घाम फुटला होता डॉक्टरला. जिना म्हटले काय झाले डॉक्टर? डॉक्टर म्हटले रिपोर्ट असे आहे 6 महिन्यापूर्वी जायला पाहिजे होता. जिना म्हटले डॉक्टर खरं आहे डॉक्टर, पण हा जिना पाकिस्तान घेतल्याशिवाय जाणार नाही. अशा पद्धतीचं वक्तव्य जिन्याचं होतं. ते बिल पॉवर आज शरद पवार साहेबांच्याकडे आहे. केंद्रातलं बीजेपीचं सरकार मुळात सकट काढल्याशिवाय शरद पवार साहेब थांबणार नाहीत. अशा पद्धतीचा आत्मविश्वास आम्हाला असल्यामुळे साहेब आम्ही तुम्हाला बोलवले. कारण का त्यांचा त्रास आम्हाला जास्त झालाय, माझ्या जातीला जास्त झालाय, आमच्या बेसवर
आमचा स्वतःचा पक्ष नसल्यामुळे आमची ही हालत झालेली आहे। साहेब मी विनंती करतो की पुढच्या येणाऱ्या राजकारणामध्ये आलाच्या ज्यात आपण करू, पण हाही समाज राजकारणाचा एक घटक आहे, याचं भान ठेवून आपण त्या संदर्भामध्ये त्या समाजाचा विचार करावा। एवढीच अजून विनंती करतो, मधला आमलेन भाजन पुरी करतो। जय भीम, जय भीम, जय भीम।